अलिबाग जवळील आरसीएफ प्रकल्पात मोठा स्फोट झालाय आणि या स्फोटात 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. स्टीम जनरेशन प्लांट मध्ये हा स्फोट झाला. एसी प्लांट मध्ये बिघाड झाल्याने स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती हाती येते. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते. सध्या या आरसीएफ स्फोटात 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे आणि इथं स्फोट झाल्यानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24